सुंदर दृष्टांत है, छोटा छोटा वयातला तो दृष्टांत है शांती ब्रह्म नाथ महाराजांचं आयुष्य। बघा आपण फक्त म्हणतो मला टेन्शन येतं, माझं असं आहे, माझं तसं आहे, माझं जन्मल्या जन्मल्या नाथांचे आई वडील गेले, जन्मल्या जन्म आई आणि वडील दोघही गेले। भविष्यकाराने काय सांगितलं, पूर्व मूळ नक्षत्रावर जन्मलेलं म्हणून आई बाबाला खाऊन बसलो। नकारात्मकता आणि सकारात्मकता द्योतक असे आई गेली, बाप गेला, आजी आजोबांनी सांभाळ केला, त्यांना नाव ठेवायला वेळ मिळाला नाही। ते म्हणले आई बापाला खाऊन बसला म्हणून एकटाच राहिला म्हणून त्याचं नाव एक्या ठेवलं। महात्मे जन्मत नाहीत, संत जन्मत नाहीत। जन्मान कोणी नसतो संत महात्मा महापुरुष, कर्मान होत असतो। तस नाथ महाराज त्यांना सवय होती, लहानपणापासून ते अनुष्ठानाला बसायचे। गावाबाहेर पैठणमध्ये शिवालय होत, त्या शिवालयामध्ये रोज प्रदोष काळामध्ये जाऊन नाथ महाराज बसायचे। वय वर्ष सहा, नाथांचं वय वर्ष त्यावेळेला सहा होत। तुम्ही कितवीला आहे, चौथीला आहे का? तुम्ही किती वय आहे तुमचं? 10 वर्ष। तर 6 वर्षात जे कळतं ते 10 वर्षात कळलं पाहिजे अगदी। ते नामस्थानाला बसत होते शिवालयामध्ये जाऊन आणि त्याला ध्यान लागायचं। ध्यानासाठी अनुष्ठान आवश्यक आहे। आयुष्यात ध्यानाप्रत जाण्यासाठी ध्यान धारणा धारणा ध्यान धारणा आणि समाधी, त्याच्यासाठी अनुष्ठान एक लक्ष्य आहे आपल्या डोळ्यात। नाथांना समाधी लागू लागली आणि त्यांना एकदम त्या शिवालयामध्ये गाभाऱ्यामध्ये नाथ बसलेले असताना वय वर्ष 6 असताना त्यांना समाधी लागू लागली। हो, आणि त्या प्रदोष काळामध्ये एक दिवस आवाज आला, नाथा तू दौलत आवाजला। एकदा दोनदा तीनदा आवाज आला आणि मग नाथ महाराजांनी डोळे उघडले, समाधी उतरली त्यांची। त्यांना काही गळे ना, तू दौलत आवाजलाय। मग ते घरी गेले, घरी गेल्या गेल्या आजी म्हणली, एक्या काय करायची, तू दौलत आवाजल का? त्यामुळे आजी असे कसे, अरे मी झोपली होती दुपारची, मला प्रदेश केला, तुम्हाला मला आवाज आला, एकाच वेळी म्हणजे नातारी झोपली होती। आपण म्हणतो बघा दोघांच्या तोंडनं एक ते त्या आजीला सांगणार होते आणि आजी त्यांना तेच सांगणार होती। म्हणजे हा योग दुग्ध शर्करा योग म्हणतात त्याला, काहीतरी चांगलं उत्तम खायला मिळणार असं एक आम्हाला लहानपणे आई सांगायची। मी काही सांगायला गेलं तिला ते सांग, अरे काहीतरी तुला चांगलं खायला मिळणार आज बरं गोड, आणि मग ती मला नेहमी म्हणे गोड अशा संसार नाशा। तर मग ते गोड, त्याला ती गोड बातमी कळली, गोड खायला मिळणार हे कळलं आणि मग म्हणजे आजी आता मी उद्याच लवकर निघतो, कशाला इथे थांबू आता मी, जातो दौलताबादला। 6 वर्षाचं पूर दौलताबाद कुठे माहित नाही,
आई म्हणली अरे कोणाच्या तरी सोबत जा, कोणाला तरी विचारून घे. हो, त्यांचे एक शिक्षक होते, त्या शिक्षकांना त्याने म्हणे दौलतवाद कुणीकडे कस काय चौकशी केली. दौलतवाद काय राजधानी आहे, तिथे कोण आहे, तिथे म्हणे जनार्दन स्वामी आहे किल्ल्यावर, किल्लेदार, मोगलांचं राज्य. म्हणे दौलताबाद मला बोलवलेलं, कोणी बोलवलं मला माहित नाही, आवाज आला नसतो. त्या आवाजाच्या रोखानं नाथ महाराज वय वर्ष 6 असताना दौलताबादेला पोचले. दिवस गुरुवारचा होता, माहितीप्रमाणे त्यांना कळलं की किल्ल्यावर गडावर जनार्दन स्वामी त्या दिवशी बसतात, लोक त्यांच्याकडे येतात, त्यांचं दर्शन घेतात, त्यांना प्रश्न विचारतात. आपणही आता गडावर गेलं पाहिजे म्हणून ते लहान पोर गडावर गेलं, बसलं बाजूला, गर्दी होती, लोक येत होती, पाया पडत होती, प्रश्न विचारत होती, काही प्रसाद घेत होती, प्रसाद देत होती, सगळं काही चाललेलं होत. बराच वेळ झाल्यानंतर लोक संपली आणि ज्ञानानंद स्वामींच लक्ष गेलं, म्हणे बाळा तू का बसलायस तिथे, एक त्या आले आणि पहिल्यांदा चरणस्पर्श दर्शन घेतलं आणि त्याच्यावर आपल्या अश्रूंचा अभिषेक केला. कारण तो अश्रूंचा अभिषेक का केला तुम्हाला वाटत, ते चालत आले, दमले होते, खायला प्यायला काय नव्हतं म्हणून नाही. जो त्याला गाभाऱ्यामध्ये आवाज आला होता दौलताबादेला, तोच आवाज बाळा तू का बसलायस इकडे ये. ज्ञानियांच्या खुणात ज्ञानी जाण. 6 वर्षाचं ते पोर, उठ उठ बाळा. म्हणे तुला काय हवं? मला म्हणे तुम्ही दत्ताचं दर्शन करून द्या. हे लहान पोर काय म्हणत, मला तुम्ही दत्ताचं दर्शन करून द्या. अरे म्हणे बेटा मला कधी झालं नाही सगळे, कोण नाही, आधी आजोबाला सांगून आलास का वगैरे चौकशी केली आणि म्हणे चल आता घरी जाऊ. घरी नेलं, बायकोला हात लावले, अहो बायकोला सुद्धा अहो जाव म्हणायची माग सांगितलंच. बायकोला अहो ऐकलं का म्हातारी आली बाहेर काय म्हणताय, ते म्हणे हे विना आई बाबाचं पोर आहे, आपल्याकडे घेऊन घ्यायचं आहे याला सेवेसाठी. सांगितलं सेवेमध्ये स्वार्थ नसतो. 6 वर्षाच पू सेवेसाठी राहिलं, त्या म्हातारीला आनंद झाला आणि आपल्याला तरी कुठे पोर आहे, बरं झालं सरकोणीच पाठवून दिलं. मग ते पोर महाराजांच्या जनार्दन स्वामीच्या घरची सगळी कामं करायचं, म्हातारीला मदत करायचं, स्वयंपाकामध्ये मदत करायचं, भाजी आणून द्यायचं, झाडून काढायचं, भांडी घासायची, सगळी कामं करून लागायची आजीला. आणि बरं रोज डबा घेऊन जायचा जनार्दन स्वामीचा, तो गडावर घेऊन जायचा, चालत जायचं, चालत यायचं आणि त्यांचं भोजन झाल्यानंतर स्वतः भोजन करायचं. आणि हिशोब तिशोब ठेवायचा, सगळं करायचं. मग फक्त त्यांनी विचारायचं की मला सद्गुरूंचं दर्शन कधी करून द्या. एकच प्रश्न विचारायचा नेहमी जनार्दन स्वामीला की मला तुम्ही सद्गुरूंचं दर्शन कधी करून देणार,
मग एक दिवस ते म्हणले ठीक आहे देईन करून देईन काळजी करू नको तू सेवे कर. आपण सेवेचा विचार करतो आम्हाला कुठली सेवा सांगितली ही गमती का नाही अमुक काय ते 6 वर्षाचा पोर सगळं सेवेमध्ये 2 वर्ष गेली 3 वर्ष गेली एक दिवस रात्री तर हिशोब ठेवायचा रोज कोणा त्याला दाखवायचा कोणाला जेवणाकडे स्वामी सरकार म्हणायचे सगळेजण त्यांना सरकार म्हणत होते ते किल्ले अधिपती होते किल्ल्याचे मग घरचा हिशोब त्यांना दाखवायचा एक दिवस रात्री हिशोब करताना काही केल्या एक पैचा हिशोबच सापडेल एक पै कुठे गेली कळला ते एवढं सर पोहर गडबडून गेलं ते एक पैचा घोटाळा झालाय काय केवढा मोठा घोटाळा आता गुरुना काय तोंड दाखवायचं त्यांनी गुरु केला नव्हता ते शिष्य झाले लक्षात ठेव एक पैसा घोटाळा आता काय करायचं त्यांना काही ते घोटाळा काढल्याशिवाय झोप येईना रात्रीचे 2 वाजले 3 वाजले जवसाचं तेल टाकून टाकून तो दिवा ते वाढवतायत परत परत तपासतायत परत सगळा हिशोब करतायत काही लक्षात राहिलं का नाही हे पाहतायत सगळं कोणा कोणा मारतायत आणि ब्राह्मण मृत्यूवर पहाटे 4 वाजता त्या पोरानं उडी मारली टाळी मारली सापडला सापडला एक पैसा हिशोब सापडला सापडला म्हणून अशी उडी मारली अण्णा टाळी मारली तिकडे शयन कक्षामध्ये गंगाधर स्वामी म्हणले एकनाथा अरे एक पैसा एक दिडकीचा हिशोब सापडला तर तुला एवढा आनंद झाला तेवढंच वाक्य बोले त्यांनी ओळखली ज्ञानियांची गुण ज्ञानी आदरणे हा म्हातारा तो पोरगा आज आपल्याला सद्गुरूंच दर्शन होणार ओळखलं त्यांनी गमत असते बदल्याबद्दल ओळख आलं पाहिजे गुरु काय बोलतात शिक्षकाला ऐकत आपल्याला काय करत आपलं आपल्याच डोक्यात असत किती हवन करून काय हवन करून मी नेहमी सांगतो तुमच्या दुःखांचं हवन इथं करा वाईट गोष्टीचं हवन इथं करा आणि चांगल्या गोष्टी भरभरून घेऊन जा पण ते लक्षात घेतच नाही कोण तर मग त्यांनी काय म्हटलं ज्ञानानंद स्वामीने अरे नाथा एक पैचा हिशोब सापडला तर त्याला काय माहिती होतं का पैचा हिशोब सापडलेला गुरु जाणतात सगळं आणि तू टाळी लागवली तुला एवढा आनंद झाला एवढं गप्प बसले त्यांनी ओळखलं आज आपल्याला सद्गुरूंचं दर्शन होणार गुरुवार पुण्या वाद काय योग मग सकाळी सगळं अग्नी उरकलं नाथ महाराज दर्शनाला आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुला मी सद्गुरूंचं दर्शन करून देणार आहे हो म्हणे मी ओळखले नियम काय सांगायचं असत तोपर्यंत तू पाणी सुद्धा घ्यायचं नाही आणि हे कोणाला मी सांगितलंय म्हणून सांगायचं नाही उपवास करायचा कडकडीत उद्या सुद्धा सगळ्यांनी कडकडीत उपवास करायचा चहा पाणी फराळाचं खाऊन फराळाचं खाऊ नका चहा पाणी घ्या आणि माझा डबा घेऊन यायचा माझा डबा घेऊन यायचा म्हणजे काय आणि मी सांगितलं म्हणून कोणाला सांगत कोणाला कशाला बायकोला सांगतो दुसरे कोणाला सांगायला लागणार आहे मग ते गेले नाथ महाराजांचं इकडं तिकडं त्या आईच्या हाताखाली काम चालू झालं ज्ञानदार स्वामीच्या बायकोच्या हाताखाली आणि ती म्हणाली नाथा अरे काहीतरी खाऊ नाही आज गुरुवार आहे तू कधी करतोस गुरुवार
नाही पण मला खायचं नाही, मला काय पडत होतंय का तुझं म्हातारी सारखी प्रश्न 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 इतका खातायस तू रोज खातो आज काय झालं आई खाऊ देना बाप भीक मागू देना बापाला सांगितलंय कोणाला सांगायचं नाही आई म्हणती मला सांग नाही तर मी पण खाणार काय करावं कळलं ना शेवटी त्याला गुरुचरणाचं स्मरण केलं जनार्दन स्वामींचं म्हणे आई खरं सांगू का म्हणजे माझ्याशी खोटं बोलतोस का तू तसं नाही पण मला सरकारने सांगितलं गुरु म्हणलेच नाहीत ते सरकारने सांगितलंय म्हणलंय की तू आज जेवण करू नको मी तुला दत्ताचं दर्शन करून दे म्हातारी खो 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 हसा लागली म्हणजे अरे लेड्या खाऊन घे आता बाप आई परीक्षा बघतो आई परीक्षा बघते खाऊन घे लेड्या बाप म्हणतो खाऊ नको आई म्हणते खाऊन घे वेड्या त्यांनी तरी स्नान केलं नाही संध्या केली नाही कधी देवाची पूजा केली नाही किल्ल्याचे ते मालक होऊन बसलेले आहेत तिथे त्यांना कधी दत्ताचं दर्शन झालं नाही वेड्या त्यांचं काय खरं म्हणतोस हे खाऊन उपाशी मारू नकोस पोटाला ते नऊ वर्षाचं पोर दहा वर्षाचं पोर त्याच कॅल्क्युलेशन तो बोलणं करताय नवराबाई बोलू बघा परीक्षा कशी असते परीक्षा असते आयुष्यामध्ये म्हणून बापाने सांगितलं म्हणून केलं आईने सांगितलं म्हणून केलं आई म्हणते जेव्हा म्हणून मी ठेवतो अनुष्ठानात आपलं काय ठरलंय ध्येय काय इप्सित काय विचार काय आज दत्ताचं दर्शन घ्यायचं आहे मला बस आत्मदर्शन मला आज झालं पाहिजे आत्मसाक्षात्कार आज मला झाला पाहिजे सेवेचं फळ आहे चार वर्ष सेवा केली त्यावेळी फळ त्या दहा वर्षाच्या फळाच्या डोक्यामध्ये विचार म्हणलं आई तू काय म्हणलं तर मी जेवणार नाही मला फक्त त्यांचा डबा करून दे मी डबा घेऊन जात अरे म्हणजे बर तुला तिथं ते सुद्धा देणार नाही खायला त्यांच्या नावाचा डबा आहे तुझ्या नावाचा घेऊ का नाही म्हणे मला आज तुम्ही जेवायचं नाही म्हणून सांगितलंय अन्न पाणी सुद्धा घ्यायचं नाही म्हणून सांगितलेलं आहे मला डायबिटीस सहन होईल का असं म्हणले नाही ते मला उपास तपास सहन होत नाही आपण आपल्या विकृती किती आहे का आपल्या डोक्यामध्ये तपासत जाणे मग ते डबा घेतला जनार्दन स्वामीचा गेले गडावर गडावर गेला ते काय म्हणले आता संपलेली आहेत लोक असं कर तो आता घोडा सोडून आण घोडा सोडून आण दरवाजापाशी खाली हो मग ते गेले नाथाने घोडा सोडून आणला मग त्याच्यावर ते आरूढ झाले अश्वारूढ झाले आणि म्हणाले नाथा माझ्या पुढे पळ माझ्या घोड्याच्या पुढे पळ तुम्ही काय म्हणता जात ना आला एक माणूस काय आपला कुठे गुरु असतो का एवढं म्हातारं झाले त्या पोराला पळ होते स्वतः घोड्यावर बसलाय हेच डोके विचार मानल्या पण ज्ञानियांच्या गुणा ज्ञानी जाणे अरे नाथा माझ्या घोड्याच्या पुढे पळ याचा अर्थ काय माझ्यापेक्षा मोठा हो माझ्यापेक्षा सकारात्मकता कुठे त्यामुळे ज्ञान नाही आणि ज्ञान गुणात्मक ज्ञान आहे आपल्याकडे मूळ ज्ञानच नाही त्यामुळे आपल्याला अर्थ समजत नाही कुठे जायचं होत त्यामुळे शुद्ध वैमान टेकडीवर जायचं आहे आपल्याला तिथे हो चल तू पुढे पळ मी गोडा घेऊन मागे येतो नाथ महाराज पुढे गोडा मागे नाथ महाराज पुढे गोडा मागे एकदा जे शूल भजन टेकडीच्या तिथे पोहोचले परत सांगितलं नाथाने नाथाना म्हणे नाथा हा घोडा घे आणि ते सूर्यकुंड दिसते ना खाली तिथं पाणी आहे ना तिथं घोडा चरायला आणि पाणी पाद आणि चरायला तिथे सोड घोड्याला आणि राखत बस घोडा स्वतः अवलंबर वृक्षाखाली बसले
बारा दहा होऊन गेले, एक फकीर आला हिरवी वस्त्र अशी बांधलेला. ते मुसलमानाचे फकीर बघितलेत ना तुम्ही? तो फकीर आला, त्याच्याबरोबर एक कुत्री होती, काठीमध्ये जोडली होती, त्याच्या हातात एक कटोरा होता. तो आला आणि दोघांची दृष्टी भेट झाली. जनावर आम्ही चढ दिवशी उठून उभा राहिले. तो फकीर आल्या आल्या दोघ कडकडून भेटले. दृष्ट भेट झाली, प्रत्यक्ष भेट झाली, दृष्टीच्या ज्ञानियांच्या कोणा ज्ञानियांना मिळाल्या, दोघांच बोलणं झालं. मग त्या फकीराला बघतोय नाथ महाराज बघताय, तो नाथा खाली वरून बघतोय, वर चाललंय काय तिथे? अरे म्हणे हे मुसलमान ब्राह्मण, जनाबर स्वामी ब्राह्मणाचे, तो फकीर मुसलमानाचा, दोघं कडकडून भेटतोय, इथं कुठं आलं? सवळत गोवळ आलं तर कुठे? जनार्दन स्वामी जर सवळ्यात होती तर तो काय गोवळ्यात होता का? फकीर लगेच त्यांची टिपली आहे. निश्चितपणे कोणतरी आदिदायी व्यक्ती असली पाहिजे. विचार केला, पाहत राहिले तेवढ्यामध्ये ते फकीर आपण काय दिलं? झोळीत नाही भाकरी काढली, ती कटोऱ्यामध्ये पुष्करली, त्या कुत्रीचं दूध काढलं त्याच्यामध्ये, त्यात काला गेला आणि दोघांनी मिळून एका कटोऱ्यात खाल्ला. जनार्दन स्वामी त्या फकीरा कसल्यात बघा फुलपूरची मोठी माणसं, ते 10 वर्षाचं पोरग तिथे उघडे राहते, त्याला बोलव, त्याला काही घास भर, त्याला सांगितले तू अन्नाचा पाण्याचा कट घ्यायचा आणि स्वतः फकीरा बरोबर ती भाकरी खाली. आणि मग हा म्हणाले माझा हा कमंडलो ने पाणीया, ते पाणी आणून दिलं. आता हा कटोरा रिकामा झाला, हा कटोरा धुवून आण. नाथ महाराजांनी ओळखलं कमंडलू, फकीराकडे कमंडलू आहे म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरू आहे.